सदरकर भारत सत्य इंग्लिश. आत्तापर्यंत जे मालिका आपण बघितल्या त्या सुंदर आणि दर्जेदार आहेत, पण भविष्यात काय राजकारणावर काय, कारण सध्या संपूर्ण महाराष्ट्र राजकारणात ढवळून निघालाय, त्याच्यावर काय एखादी मालिका येणार आहे का? राजकारणावर मालिका करण्याची गरजच नाही, कारण राजकारणच खूप मालिका होत आहेत आणि त्यानंतर त्या न्यूज चॅनलवर सुद्धा खूप होतात, त्यामुळे आम्हाला स्वतंत्रपणे काय करायची गरज वाटत नाही. सध्या तरी नाही आहे, पण एखादा चांगला एखादी कलाकृती, आपण सिंहासन बघत वाढलेलो होतो आयुष्यात, तर तसं काही जर चांगला विषय आमच्या हाती लागत नक्कीच करू. थँक्यू. हॅलो सर, नमस्कार. विनय रावळ, महाराष्ट्र टाइम्समधून. आत्ता तुम्ही म्हणजे कंटेंट संपूर्ण ओव्हरऑल चांगला, नवीन काहीतरी क्रिएटिव्ह येत आहे असं म्हणजे प्रेक्षकांसाठी, तर आत्ताचं यूथ जर आपण पाहायला गेलं तर ते संपूर्ण वेबकडे वळत आहे, मग त्यासाठी तुम्ही फ्युचरमध्ये इन फ्युचर त्यांना टी व्हीकडे अट्रॅक्ट करण्यासाठी काही वेगळा प्लॅन केला आहे का, काही स्ट्रॅटेजी त्यासाठी आहे का? केवळ टी व्हीकडे असं म्हणता येणार नाही, लोकांना कॉन्टेंट बघायला आवडतो आणि प्रत्येक वयाच्या व्यक्तीला कॉन्टेंट बघायला आवडतो आणि त्यांना तुम्ही काय देताय, म्हणजे जसं तुम्ही हृदयात वाजे समथिंग बघितलं, त्यातनं खूप तरुणांचे विषय हे जाणार की बाबा शिक्षण मी फॉलो करायचं, म्हणजे बी ए किंवा बी कॉम किंवा बी एस सी करून पुढे जायचं का, माझी जी पॅशन आहे डान्सची ती मी फॉलो करतो, ह्या प्रकारचे प्रश्न हाताळले गेले तर तरुण प्रेक्षकांना कुठेतरी रिलेटेबिलिटी दिसेल आणि त्या मग ते कॉन्टेंट बघू लागतील असं मला वाटतं आणि त्या म्हणून त्या टी व्ही बघू लागतील असं मला वाटतं. आणि इट्स अबाउट हँडलिंग दोज सब्जेक्ट्स. जर तुम्ही किचन पॉलिटिक्सच करत राहिला तर ते त्याच प्रकारचे प्रेक्षक येतील. शेवटी कोणाशी आपण नातं जोडतो आहे, कोणाबरोबर वीण घट्ट करतो आहे हे महत्त्वाचं असतं. हॅलो सर माझा प्रश्न माझा प्रश्न असा आहे की सिनेमाच्या बाबतीत तुमचा काय आउटलुक आहे, म्हणजे टेलिव्हिजन प्रीमियर्स किंवा फ्युचरमध्ये सिनेमा बॅक करणं, प्रेझेंट करणं, ह्याच्याबद्दल तुमचा काही स्ट्रॅटेजी अशी ठरलेली आहे का आताही? सोनी, तुम्हाला माहिती आहे म्हणजे मॅक्समधून असेल किंवा सोनीच्या स्वतःच्या प्रोडक्शन्समधून असेल, चित्रपटांमध्ये आमचा एक स्वतःचा दबदबा आहेच आणि सोनी मराठीवर सुद्धा खूप सारे चित्रपट दिसतील. आमच्याकडे जवळजवळ 100 चित्रपट ऑलरेडी आहेत आणि काही मोठी नावं चित्रपटातली, मोठी टायटल्स आर ऑलरेडी विथ अस. सो संडेज विल बी फॉर फिल्म्स. हॅलो सर, दिस इज डॉक्टर भूषण जाधव. ह्या माझ्या मित्राने आता जो प्रश्न विचारला त्यालाच एक्सटेंडेड पुढचा प्रश्न विचारतोय की शॉर्ट फिल्म फेस्टिवल्स वगैरे किंवा इतर जे मराठी चॅनल्स आहेत त्याच्यावरती जशाप्रकारे अवॉर्ड फंक्शन्स वगैरे होतात, म्हणजे चॅनेलच्या सिरियल्सचे अवॉर्ड फंक्शन्स असतील किंवा फिल्म्सचे अवॉर्ड फंक्शन्स वगैरे असतील, तशा प्रकारचा आपण कुठला कार्यक्रम दरवर्षी करणार आहात का? राज्य चित्रपट 19 तारखेला टेलिकास्ट होणार आहे. राज्य चित्रपट आम्ही पुढचे 3 वर्ष करणार आहोत, तर त्यांनीच आमची मुहूर्तमेढ रोवली जाते आहे, त्यामुळे राज्य चित्रपट तर आहेच आहेत, जो चित्रपटांसाठी एक दर्जेदार कार्यक्रम आहे आणि तो अत्यंत झोकात आम्ही तो केलेला आहे. तुम्ही बघितला आहे की नाही मला माहीत नाही, पण नेहरू सायन्स NSUIला पहिल्यांदाच राज्य चित्रपट शूट केला गेला, रेकॉर्ड केला गेला आणि तो अत्यंत दिमागदार पद्धतीने तुम्हाला 19 तारखेला बघायला मिळेल संध्याकाळी 7 वाजता. हॅलो सर, मराठी वर्ल्डकडून सर्वप्रथम तुमचं अभिनंदन सर की चांगल्या सर इकडे. हॅलो तर सर, प्रश्न असा आहे की आता सध्या जेवढे मराठी चॅनल्स आहेत त्यांचा रियालिटी शोकडे जास्त कल आहे, म्हणजे रियालिटी शोज जे आहेत त्याच्यावरती जास्त त्यांनी भर टाकलाय, कारण क्राऊड हा तिकडे जास्त आता रियालिटी शो जास्त बघतो. आपण जेवढे ट्रेलर पाहिले तर जे मालिका आहेत त्याच्यावरती सोनी चॅनलचा जास्त भर होता, रियालिटी शोकडे तेवढा कल नव्हता. तर सोनीकडे जे एक्झिस्टिंग रियालिटी शोज आहेत त्यांचं काही रिमेक वगैरे पुन्हा मराठीत पाहायला मिळेल किंवा काही नवीन रियालिटी शो मराठीत पाहायला मिळतील का? सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इज नोन फॉर नॉन फिक्शन कॉन्टेंट, दे हॅव बीन पायनियर्स. सोनीने नेहमीच नवनवीन नॉन फिक्शनमध्ये कल्पना आणलेल्या आहेत. सोनी मराठीच्या तुम्ही 2 आत्ता कल्पना बघितल्या आणि आत्ताच काही कमिट करता येणार नाही, पण येत्या काही काळात तुम्हाला असे काही नाविन्यपूर्ण एक्झिस्टिंग फॉर्मॅट्स किंवा न्यू फॉर्मॅट्स नक्कीच बघायला मिळतील. हॅलो सर, माय क्वेश्चन इज हियर टू सिंग सर. सो हियर सिंग साहेब,
Congratulations to you. Sir, being a head of this channel, so you must have thought some benchmark while starting this Marathi channel and you know, some speciality of your to be in this category. So would like to say something about this. You know, our benchmark is really what we stand for as a network, as Sony Pictures network. We've always been pioneers. We've always brought in new innovative ideas to the market. And if I trace back our history of the network for the last 23 years, I'll spend the entire evening talking about the new ideas and new concepts that Sony has brought to those markets. So our own benchmark is so high that we have set for ourselves and for the industry itself. We want to meet and beat that benchmark. And that's what Sony Marathi with its content is going to do. I'm very confident that Ajay and his team will not just meet the benchmark that we've set as a network, but will surpass that too with the content on Sony Marathi. Sir, Chinmay Khare from Sakar. Sir, आपण नेहमी बघतो की मालिका ज्या असतात की तिचा टीआरपी वाढायला लागला की त्याचे भाग वाढायला लागतात तर तुम्ही काही भाग असे ठरवले आहेत की एवढ्याच भागांची मालिका असेल किंवा असं काही तुम्ही जर आता बघितलं तर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका आहेत म्हणजे काही आठवड्यातनं 6 वेळा आहेत काही आठवड्यातनं 4 वेळा आहेत काही आठवड्यातनं 2 वेळा आहेत काही आठवड्यातनं 1 आहेत तर त्यातल्या काही मालिका आहेत ज्या ज्यांचा एक स्पेसिफिक एपिसोडचा आमचा प्लॅन आहे आणि काही आहेत ते कॅरेक्टर्स आहेत आणि कॅरेक्टर ड्रिव्हन ज्या मालिका असतात त्या लॉंग रनिंग चालू शकतात वी हॅव मेनी लॉंग रनिंग शोज ऑन दिस नेटवर्क विच म्हणजे सबवर असतील किंवा सोनीवर असतील तर अशा त्या त्या कार्यक्रमानुसार ते ठरलं जाईल पण काही प्री डिफाईंड एंड आहेत काही शोचे आणि काही आहेत ते फ्री फ्लोईंग आहेत हॅलो हां सर एन पी सिंगजी आपको मुबारक हो कॉंग्रॅच्युलेशन्स टू स्टार्ट मराठी चॅनल अँड अजयजी आपको भी सर मी तुम्हाला भेटलो पण आहे माय नेम इज रमेश राव यू नो आय कम टू युअर ऑफिस सर जस्ट नाव यू मेन्शन अबाउट जॉनी लिव्हर सो वॉट जॉनी लिव्हर इज ऑल्सो कमिंग इन सम कॉमेडी सिरियल ऑर समथिंग नाही 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 ते सब टी व्हीवर एक शो मध्ये येतात आणि त्याच्यामध्ये ते प्रमोट करतात असं मी म्हटलं होतं वो प्रमोट कर रहे हैं अच्छा बट व्हाट आय विल से प्लीज ब्रिंग जॉनी लिव्हर ऑल्सो इन मराठी सर जिंदगी में बहुत गम है बहुत तकलीफ है इंसान को खूप खूप त्रास माणूस मुंबईमध्ये तुम्ही बघता early morning in the train rush here and there so if you have a comedy show so many people mention about reality show parat tumcha aitihasik show hai na sabne bola so I will suggest you bring a comedy show ani johnny river de mde asal tar I'll say nakki because that will have you enough of humor on the channel that's something that I can guarantee you yeah to tumhi chalu karnar mje yes yes with johnny river what noted sir thank you sir thank you very much hello सर यस सर तुमचं अभिनंदन पहिल्यांदा खूप वेगळा कंटेंट आहे तगडा कंटेंट आहे माझे दोन प्रश्न आहेत महाराष्ट्राला दोन परंपरा आहेत प्रचंड मोठ्या आणि खूप उज्ज्वल परंपरा आहेत पहिली म्हणजे संगीताची परंपरा आहे आणि दुसरी परंपरा आहे खाण्याची म्हणजे तऱ्हेतऱ्हेचं खाद्य प्रसिद्ध आहे आपल्याकडे वैदर्भ वेगळं आहे उत्तर महाराष्ट्रातलं वेगळं आहे पश्चिम महाराष्ट्रातलं वेगळं आहे आणि आपल्या कोकणातलं वेगळं आहे तर तुमचं म्युझिकमध्ये सोनीचं इंडियन आयडल जोरात चाललं आहे तसा एखादा रियालिटी शो आहे का किंवा कुकरीमध्ये काही शो आहे का येणार आहे पहिल्या लॉन्च फेजमध्ये ते नाही आहेत पण येत्या काही काळात तुम्हाला दिसू शकतील पण आत्ता ते थोडं प्रीमॅच्युअर होईल बोलणं नाही सर अनुश्री पवार टाइम्स ऑफ इंडिया सोनीचे क्राईम शोज खूप फेमस आहेत म्हणजे सी आय डी असू दे क्राईम पेट्रोल असू दे तर मराठीतही क्राईम शो बघायला मिळेल का पहिल्या फेजमध्ये तर नाही आहेत पण येत्या काही काळात होऊ शकतो हॅलो नमस्कार छान झाला प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आणि फारच आनंद वाटला काही काही मोजके प्रश्न काही प्रश्नच मोठे होते उत्तरं छोटी होती आणि नाईस म्हणजे क्राईम शो तुम्हाला माझ्याकडे बघून आठवलं का मला माहीत नाही पण वी आर पार्टनर इन क्राईम तर आता इथून पुढे
या हाती नाही या हाती घे या हाती दे असं ते सगळं. आणि तुम्ही ते जॉनी लिव्हरचा विषय काढलात तर त्याच्यावरनं मला आठवलं की 11:30 वाजेपर्यंतच बार ओपन आहे. लिव्हरवरनं पटकन मला आठवलं. तर आता प्रश्न आवर्ते घ्या. गुड वा ना पण काय इतक्या वेळेला इतके ट्रेलर झाले एकदाही अशा टाळ्या नाही माधवले हो. अगदी बरोबर. हां आणि तुम्ही इथं आम्ही असताना तुम्ही जॉनी भाईंना आणताय म्हणजे चांगलं आहे. पण जॉनी भाई जर आले तर आनंदच आहे. पण किती मवाळ माणूस बघा किती छान उत्तरं दिली आणि किती एकतर बॉल असा स्टेडियमच्या बाहेरच टाकला त्यांनी राजकारणावरचा फार छान. हा अशी हुशार व्यक्ती असेल तर मजा येते. तर आता मित्रांनो आपण आवर्तं घेऊया आणि तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतो जरी तुम्ही विवाहित असलात तरीसुद्धा. मी तर आता आपण आवर्तं घेऊया आणि या आधी पार्टी आणि हे सगळं सुरू करण्याआधी मी सोनी मराठीच्या टीमला विनंती करतो की त्यांनी यावं. पहिल्यांदा तुमच्या समोर येते सोनी मराठीची टीम. कृपया सगळ्यांनी मंचावर यावं एका छायाचित्रासाठी.